तरुण कार्यकर्ते वडीलधारी कार्यकर्ते आणि माझ्या बांधवांनो, खरंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजच्या या महत्त्वपूर्ण बैठकीला उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, थोडासा वेळ झाला असल्यामुळे आता मुश्रीफ साहेबांना, वळसे पाटील साहेबांना, झिरवाळ साहेबांना पण आपला विचार मांडायचे होते, परंतु वेळ बराच झालेला असल्यामुळे ते म्हणाले, दादा आता तुम्हीच बोला। मित्रांनो, ही वेळ आपल्यावर राष्ट्रवादीवर का आली? आपण सगळ्यांनी इतके दिवस, मला आठवतंय एकंदरीतच मी राजकीय जीवनामध्ये काम करत असताना साहेबांच्या छत्रछायेखाली आणि मार्गदर्शनाखाली मी तयार झालेलो आहे, मी घडलेलो आहे, ह्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही। परंतु साहेब आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आहे, त्याहीबद्दल आमचं प्रत्येकाचं ते मत आहे, पण एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे, एकंदरीतच आज काही देश पातळीवर, राज्य पातळीवर राजकारण चाललंय, शेवटी एखादा पक्ष आपण कशा करता स्थापन करतो? लोकांचे विकासाची कामं होण्याकरता, सर्व जाती धर्माला या भारतातल्या न्याय देण्याच्या करता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय त्या संविधानाचा आदर करण्याकरता, त्या पद्धतीनं माझ्या मागासवर्गीय असतील, माझे आदिवासी असतील, माझे अल्पसंख्याक असतील, माझे ओबीसी असतील, माझा भटका समाज असेल, माझा सर्वसाधारण समाज असेल, ह्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी गुण्या गोविंदांनी नांदावं, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्यातलं जे स्वप्न होतं ते स्वप्न आपल्याला लोकशाहीमध्ये साकार करता आलं पाहिजे, ह्याकरता आपण काम करत असतो। मित्रांनो, मी फार मागे जाणार नाही, कारण नेत्यांनी, आपल्या वरिष्ठ नेत्यांनी सुरुवात 1962 ला केली, विद्यार्थी दशेमध्ये, त्याच्यानंतरचा काळ काही लोक जन्माला पण आले नव्हते, काळ पुढे सरकत गेला, 67 ला उमेदवारी मिळाली, 12 मतदारांनी निवडून दिलं, 72 ला राज्यमंत्री झाले, 75 ला मंत्री झाले आणि 78 ला अशाच पद्धतीनं एक प्रसंग उद्भवला आणि त्यावेळेस आपल्या वरिष्ठ नेत्यांनी वसंतदादा पाटलांचं सरकार बाजूला करून 78 ला पुलोत स्थापन केला। त्यावेळेस साहेब 38 वर्षाचे होते, त्या दिवसापासून महाराष्ट्राने साथ दिलेली आहे। आम्ही राजकीय जीवनामध्ये आलो, आपण सगळ्यांनी साथ दिली, 78 चा काळ गेला, 80 चा काळ आला, 80 ला पुन्हा इंदिराजींची लाट आली, पुलोत मध्ये जनसंघ पण सामील होता, जो आता भाजप आहे, उत्तमराव पाटील, हशू अडवाणी हे त्या मंत्रिमंडळामध्ये होते, इतरही शेतकरी कामगार पक्षाचे एन डी पाटील स्वर्गीय आणि स्वर्गीय गणपतराव देशमुख होते। मी बऱ्याच जणांची नावं घेऊ शकतो, परंतु मी वेळ घेत नाही। 80 ला सरकार गेलं, त्यावेळेस इंदिराजींनी सांगितलेलं होतं, भजनलाल सारखं सगळेजण तुम्ही काँग्रेसमध्ये आला तर मी जसंच्या तसं सरकार ठेवते, नाही म्हणून सांगितलं, सरकार गेलं, 80 ला निवडणुका झाल्या, इंदिराजींची लाट आली, त्यामध्ये इमर्जन्सीच्या नंतर 77 नंतर पुन्हा 80 ला लाट आली, इंदिराजी ह्या देशाच्या पंतप्रधान झाल्या। मित्रांनो, इतिहास बघितला तर तुमच्या माझ्या देशाला कुणी ना कुणी करिश्मा असणारं नेतृत्व लागतं। लोकशाही आहे, हे घडलेलं आहे, एकदा फक्त जनता पक्षामध्ये जयप्रकाश नारायणचं ऐकून लोकांनी जनता पक्षाला निवडून दिलं। मित्रांनो, मला सांगा, 77 ला देश पातळीवर निवडून आलेला जनता पक्ष आता कुठं आहे? शोधावा लागतोय का? तर करिश्मा असणारा नेता त्या पक्षाला नव्हता। त्याच्यानंतरच्या काळामध्ये
ऐंशीचा उल्लेख केला, पंच्याऐंशीला पुन्हा त्यावेळेस सुरुवातीला समांतर काँग्रेस, समाजवादी काँग्रेस अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या पक्ष साहेबांनी काढले, सगळ्यांनी आपण साथ दिली। त्याच्यानंतरच्या काळामध्ये 85ला काय पुन्हा आपण विरोधी पक्षामध्ये गेलो। मित्रांनो, प्रत्येकाचा काळ असतो। इथं बसणाऱ्या माझ्या प्रत्येक महिलेचा, प्रत्येक तरुणाचा, वडीलधाऱ्याचा काळ आहे। आपण साधारण वयाच्या 25 पासून साधारण 75 पर्यंत उत्तम पद्धतीने काम करू शकतो। एक उत्साह असतो, जोश असतो, समाजाच्या करता काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असते। तशा पद्धतीने प्रत्येकाच्या बाबतीमध्ये घडतच असं नाही, परंतु हे सगळं घडत असताना काय झालं मला माहित नाही। आम्हाला सांगण्यात आलं, जनतेला कार्यकर्त्यांना सांगण्यात आलं, 86 डिसेंबर 8 आपण आता संभाजीनगर, पूर्वीचा औरंगाबाद, इथं तिथल्या ग्राउंडवर समाजवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन झाली। का झाली? नेत्यांनी ठराव झालं। त्याच्यानंतर 2 वर्ष नेत्यांना पद मिळालं नाही, परंतु 88ला राजीव गांधींनी पंतप्रधान असताना मुख्यमंत्री पद दिलं। 88 ते 90 एकत्र काँग्रेसमध्ये आपण राहिलो, कामं केली। 90ला पुन्हा निवडणुका झाल्या, पूर्ण बहुमत आलं नाही, अपक्षांनी साथ दिली, पुन्हा आपण कामं केली। 91ला राजकारण बदललं, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बारामतीकरांनी लोकसभा मतदारसंघांनी खासदार केलं, प्रफुल्ल पटेल साहेबांना खासदार केलं, अनेकांना खासदार केलं। आणि त्यावेळेस दुर्दैवाने एक घटना अशी घडली की राजूजी आपल्यातून निघून गेले आणि एक लाट आली आणि त्याच्यामध्ये पी व्ही नरसिंहरावांना पंतप्रधान व्हावं लागलं। 91ला पुन्हा पी व्ही नरसिंहरावांनी सांगितलं की तुम्ही सेंट्रलमध्ये या, आणि साहेब सेंट्रलमध्ये गेले संरक्षण मंत्री म्हणून। महाराष्ट्रामध्ये सुधाकरराव नायकांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जबाबदारी दिली, सुधाकरराव नायकांनी ती पेलली। त्याच्यानंतर बॉम्बस्फोट झाले, पी व्ही नरसिंहरावांनी सांगितलं की आता पुन्हा जावा, महाराष्ट्र पेटलाय, जाती जातीमध्ये अंतर पडलंय, जे पुरोगामी विचारांचं महाराष्ट्र आहे, जे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं आहे, त्या महाराष्ट्राला पुन्हा आपल्याला पूर्व परिस्थिती निर्माण करायची आहे। आणि त्यावेळेस पुन्हा त्या मंत्रिमंडळामध्ये भुजबळ साहेब, इतर काही मान्यवर होते, आणि 94-95ला ते मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं। दुर्दैवाने 95ला आपलं सरकार गेलं, भाजप शिवसेनेची युती आली, मनोहर जोशी, नारायणराव राणे मुख्यमंत्री झाले, गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले, तो काळ देखील आपण बघितला। त्याच्यानंतरच्या काळामध्ये 95ला त्यांनी नंतर 99ला निवडणुका लवकर घेतल्या, त्यावेळेस एकत्र काँग्रेस होती, परंतु असं आम्हाला सांगण्यात आलं आपल्याला की सोनिया गांधी परदेशी आहे। सांगितलं होतं का नव्हतं? त्यांनी सांगितलं की परदेशी व्यक्ती ह्या देशाच्या पंतप्रधान होऊ शकत नाही, आपण ऐकलं। 99ला 10 जूनला भुजबळ साहेबांनी पुढाकार घेतला आणि शिवाजी पार्कला सभा झाली, सगळ्या नेतेगणांनी तुम्ही सगळ्यांनी साथ दिली। ते झाल्यानंतर 6 महिन्यातच निवडणुका लागल्या, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, 4 महिन्यात लागल्या। 6 महिने आधी निवडणुका घेतल्या, 4.5 वर्षात, आणि त्यावेळेस संपूर्ण मैदान गाजवण्याचं काम हे भुजबळ साहेबांनी केलं, हा इतिहास आपल्याला आठवत असेल। त्याच्यानंतरच्या काळामध्ये मला वाटलं होतं मी, आर आर पाटील, जयंत पाटील, दिलीप वसे पाटील, सुनील तटकरे, आम्ही सगळेजण तरुण होतो, आम्हाला आपण काहीतरी समाजाच्या करता आपण केलं पाहिजे, आपल्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली केलं पाहिजे, एक सुजलाम सुफलाम अशा प्रकारचा महाराष्ट्र आपण घडवला पाहिजे, जो चव्हाण साहेबांनी, वसंतदादांनी, वसंतराव नाईकांनी आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये साहेबांनी असेल, विलासरावांनी असेल, ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्या परीनं त्याच्यामध्ये भर घातली,
हे आपण सगळ्यांनी पाहिलं. परंतु मित्रांनो, आपल्याला त्यावेळेस जागा फक्त 58 मिळाल्या. काँग्रेसला नेतृत्व नसताना देशात होतं, परंतु राज्यामध्ये एवढा ताकदीचा नेता नसताना 75 जागा मिळाल्या. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले, भुजबळसाहेब उपमुख्यमंत्री झाले, आम्ही सगळ्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये कामाला सुरुवात केली, जीवाचं रान केलं. त्याच्यामध्ये मला तर पहिल्या टर्मला बाकीच्यांना महत्वाची खाती मिळाली. दिलीपरावांना मिळालं, आर आर पाटलांना मिळालं, भुजबळ साहेबांचा तर हक्कच होता. त्याच्या संदर्भामध्ये जयंत पाटलांना मिळालं. मला कृष्णा खोऱ्याचं फक्त 5 जिल्हे, 7 जिल्हे, 7 जिल्ह्याचं खातं मिळालं. मी खात्या पेललं, प्रशासनावर माझी पकड आहे का नाही हा महाराष्ट्र जाणतो. मी कधी जातीपातीचं नात्या गोत्याचं राजकारण केलं नाही, मी त्याच्यामध्ये कधी अडकलो नाही. कुणी कार्यकर्ता आला तर त्याचं काम करून देणं एवढंच ध्येय डोळ्यासमोर ठेवलं. सकाळ पहाटे कामाला सुरुवात करायचो, आज देखील करतो, रात्री उशिरापर्यंत काम करतो. त्याच्या संदर्भामध्ये हे सगळं कशा करता की महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे. देशातलं पहिल्या नंबरचं राज्य म्हणून महाराष्ट्राची सर्व क्षेत्रामध्ये ओळख झाली पाहिजे, हे माझं स्वप्न आहे. आणि त्या पद्धतीनं काम करत असताना त्याच्यानंतरच्याही काळामध्ये आपलं 2004 सगळ्या भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली, आर आर पाटलांच्या नेतृत्वाखाली एवढं चांगलं काम आपण केलं. आमदार आले, काँग्रेसचे 69 आमदार आले,